कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या वतीनं गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय आज आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते असोसिएशनच्या गणेशाची आरती करण्यात आली यावेळी आमदार सतेज पाटील यांनी उद्योजकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याची ग्वाही दिली कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते या ठिकाणच्या गणपतीची आरती करण्यात आली आमदार सतेज पाटील यांनी आरतीनिमित्त असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्यांशी शहरातील शिवाजी उद्यमनगर वाय पी पोवारनगर आणि पांजरपोळ या औद्योगिक वसाहतींमधील मूलभूत सोयीसुविधांबद्दल चर्चा केली टोप संभापुरात होत असलेल्या नवीन औद्योगिक वसाहतीसाठी वीजपुरवठा मंजूर असूनही तो मिळत नसल्याचं उद्योजकांनी सांगितलं औद्योगिक वसाहतींमधून महाराष्ट्र शासन तसंच महापालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असतं त्यामुळे या ठिकाणी सोयीसुविधा मिळाव्यात अशी मागणी उद्योजकांनी केली यावर आमदार सतेज पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा प्रश्न लवकरच मार्गी लावू असं आश्वासन दिलं असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश बुधले यांनी कोल्हापुरात मोठे उद्योग आणावेत अशी मागणी केली कोल्हापूर रत्नागिरी मार्गाचा बंदरांप्रमाणे निर्यातीसाठीचा माल पोहोचवण्यासाठी मदत होणार असल्यानं हा मार्ग लवकर पूर्ण व्हावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष बाबासो कोंडेकर सेक्रेटरी प्रसन्न तेरदाळकर खजिनदार कमलाकांत कुलकर्णी नितीन वाडीकर हर्षद दलाल अतुल आरवाडे संजय अंगडी अभिषेक सावेकर हिंदूराव कामते चंद्रकांत चोरगे किरण चरणे सुभाष चव्हाण अशोकराव जाधव सुरेश मंडलिक प्रदीपभाई कापडिया नियाज खान प्रदीप वरांबळे प्रशांत मोरे आदी उपस्थित होते